नमस्कार मान्यकुरी या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे या ए आय आय एम एस येथे होणाऱ्या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे तसेच या मध्ये कोणत्या पदांची भरती होणार आहे पदसंख्या काय असेल शैक्षणिक पात्रता काय लागेल याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती महत्वाची वाटली तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणारा नवीन भरतीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल या भरतीमध्ये एकूण तीन हजार आठशे तीन रिक्त पद आहेत या भरतीमध्ये तीन हजार आठशे तीन रिक्त जागांपैकी नागपूर मध्ये असणार आहे पदाचे नाव आहे नर्सिंग ऑफिसर क्वालिफिकेशन दिलेला बीएससी नर्सिंग किंवा बीएससी नर्सिंग फ्रॉम अँड इंडियन नर्सिंग कौन्सिल किंवा स्टेट नर्सिंग कौन्सिल रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी ऑर बीएससी पोस्ट सर्टिफिकेट किंवा

इन मिनिमम पन्नास बेडेड हॉस्पिटल आफ्टर एक्वायरिंग द एज्युकेशन क्वालिफिकेशन मेन्शन अबाउ एस ॲप्लिकेबल वयोम अर्ज अठरा ते तीस वर्षापर्यंत असणार आहे या अर्जासाठी फी असेल जनरल ओबीसी कॅन्डिडेटसाठी एक हजार पाचशे रुपये आणि एस सी एस टी कॅन्डिडेट आणि डब्ल्यू यांच्यासाठी एक हजार दोनशे रुपये असणार आहे हा अर्ज भरता येणार आहे आपल्या ऑनलाइन ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता अर्जाची शेवटची तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार वीस आहे अधिकृत वेबसाईट दिलेल्या डब्ल्यू 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 डॉट ए आय आय एम एस एक्झाम्स डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी ऑफिशियल ऑफिशियल वेबसाईटची लिंक आणि फीड फाइल हवी असेल तर मध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवर नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद